रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर नोएल टाटा यांच्या खांद्यावर आता टाटा समूहाची जबाबदारी आहे. 100 देशांमध्ये विस्तारलेल्या टाटा समूहाच्या व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व ते करतील. त्यांची आज टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली. टाटा समूह आज 39 लाख कोटींचा आहे. रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर नोएल टाटा यांच्या खांद्यावर आता टाटा समूहाची जबाबदारी आली आहे. 100 देशांमध्ये विस्तारलेल्या टाटा समूहाच्या व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व ते करतील. टाटा समूह आज 39 लाख कोटींचा आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा यांच्याशी चर्चा करून शोक संवेदना व्यक्त केल्या. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. या ट्रस्टचे व्यवस्थापन करण्यात त्यांना मुख्य म्हणून पाहिले जात होते. यापूर्वी तेच नावे अध्यक्ष होती अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. रतन टाटा यांच्यानंतर आता नोएल टाटा ट्रस्टच्या होल्डिंग कंपनींचे संचालन करतील. नोएल टाटा हे रतन टाटा याचे वडील नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत. ते सध्या 67 वर्षीय आहेत. टाटा सन्सच्या संचालक मंडळाचे माजी सदस्य आर गोपालकृष्णन यांनी नोएल हा अत्यंत समजूतदार आणि सरळ व्यक्ती असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते आपल्या उद्योग कौशल्याने आणि गुणांनी टाटा समूह अजून नव्या उंचीवर नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नोएल टाटा 2014 ट्रेंट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. त्यापूर्वी त्यांनी 2010 ते 2021 टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे नेतृत्व केले आहे. टाटा ट्रस्टची स्थापना नोएल आणि रतन टाटा यांचे आजोबा जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांनी 1892 टाटा समूहाची वीट रचली होती. रतन टाटा यांनी लग्न केले नव्हते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सांगितले नाही. नोएल टाटाची नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येते. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समध्ये 66% हिस्सेदारी आहे. 150 वर्षाहून अधिक वय असलेल्या टाटा ब्रँड अंतर्गत अनेक कंपन्या काम करतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच फॉलो करा.